गुलबर्गा पीएसआई रिक्रूटमेंट स्कैम पर हर दिन नए खुलासों पर आम आदमी पार्टी से शरण आईटी और संजीव कारीकाल ने गुलबर्गा हेडलाइन से बात करते हुए कहा, इन करोड़ों के स्कैंडल में बीजेपी के बाद अब कांग्रेस लीडर्स के भी नाम सामने आ रहे हैं। आम आदमी पार्टी से यूथ लीडर शरण आईटी और संजीव कारीकाल ने कहा, पहले बीजेपी से दिव्या हागरगी और दीगर लीडर के नाम सामने आए थे और अब फिर उसी केस में अफजलपुर कांग्रेस लीडर महंतेश पाटिल को भी सीआईडी की जानिब से गिरफ्तार कर लिया गया है। शरण आईटी ने कहा, यह महंतेश पाटिल पिछले कई सालों से पैसे लेकर किसी को भी गवर्नमेंट जॉब दिलाने का काम कर रहा है और अब 300 के करीब पीएसआई स्टूडेंट्स के पास से लाखों रुपया लेकर उन्हें पास कर दिया गया है। बीजेपी और कांग्रेस दोनों पार्टी के लीडर्स पिछले कई सालों से मिलजुल कर इस तरह के स्कैम कर लाखों रुपया कमा रहे हैं। शरण आईटी ने कहा, चीफ मिनिस्टर को चाहिए महंतेश पाटिल के जरिए गवर्नमेंट जॉब कर रहे ऑफिसर्स को फिर एक बार एग्जाम लिखवाना होगा, फिर जो नालायक हैं वो खुद ब खुद सामने आ जाएंगे और ईमानदारी से एग्जाम लिखने वाले स्टूडेंट्स को उनके हक की नौकरी दिलाई जा सकती है। पीएसआई स्कैम के खिलाफ आम आदमी पार्टी की जानिब से एक मुहिम स्टार्ट की जा रही है, जिससे अगर आप जुड़ना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए नंबर पर कॉन्टेक्ट कर सकते हैं। ನಮಸ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲ ಜನತೆಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಕರ್ನಾಟಕ ಸವಿ ಆವಾಮ್ಕೋ ಮೇರಾ ಸಲಾಮ್ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನನ್ನ ಹೆಸರೇನಂತಂದರೆ ಶರಣ್ ಐಟಿ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಯೂತ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕಲಬುರ್ಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನೇನು ಇವತ್ತು ಇಂಟ್ರ್ಯೂಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತಂದರೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ವಿಷಯ ಇದೆ ಏನಂತಂದರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ಯಾರಲಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಥವಾ ರೆಡಿ ಆಗಿದೆ आज का दिन पैरेलल गवर्नमेंट बनाए क्या बोले तो पीएसएस स्कैंडल अभी ओपन है ना हॉट टॉपिक उससे पहले लास्ट 10 साल में वेरियस एग्जाम स्कैंडल हुए सो है एफडीए का रन दो टीचर्स का रन दो और एसोसिएट प्रोफेसर का रन दो और हेल्थ डिपार्टमेंट नर्सिंग का रन दो ये सभी कैसा बोले तो एक आदमी को एक 100 में 20 क्वेश्चन को सही मार्क्स लिखना नहीं आता वो आदमी पास हुआ है सो है बोले तो गलत तरीके से 25-50 लाख रुपए देख के आज ब्लूटूथ और ओएमआर शीट को ओएमआर शीट मैनिपुलेट करके ब्लूटूथ रख ले के एग्ज़ाम पास किए सो है बोले तो टोटल इलीगल तरीके से वो लोग पास हुए अब तक लास्ट 10 साल में हज़ारों लोग पास हुए सो है ये तरीका से वो हज़ारों लोग आज हमारा सिस्टम में है सिस्टम बोले तो गवर्नमेंट क्या करेगा वेरियस गवर्नमेंट पोस्ट छोड़ेगा क्या बोले तो पुलिस डिपार्टमेंट वाले पुलिस कांस्टेबल पीएसए का छोड़ेंगे हेल्थ डिपार्टमेंट में डॉक्टर्स का नर्स का छोड़ेंगे एक्सेट्रा और एजुकेशन डिपार्टमेंट में टीचर्स प्रोफेसर का छोड़ेंगे ऐसे कंदाया इलाके में क्या बोलते हैं रेवेन्यू इंस्पेक्टर का वो सभी छोड़ेंगे और पीडब्ल्यूडी में एजेई का पोस्ट छोड़ेंगे ये सभी डिपार्टमेंट में लास्ट 10 साल कितने 3 गवर्नमेंट थे लास्ट 10 साल बीजेपी जेडीएस कांग्रेस ये तीनों गवर्नमेंट रेस्पॉन्सिबल है आज का डेट में बोले तो ये स्कैंडल होने तक चुप बैठे आज खुलासा हुआ आज एक दिव्या हागरगी का खुलासा हुआ वो लास्ट एपिसोड 1 में मैं एक्सप्लेन किया हूँ क्या बोले तो कैसा हुआ दिव्या हागरगी का स्कैंडल कैसे उन्होंने ओएमआर को ये किए वो सीट को कितना पैसे लिए बच्चे कैसे पैसे दिए कैसा मैनिपुलेट हुआ और उन्होंने बीजेपी का लीडर है आज अपस्कॉन्डिंग भी है बोल के मैं टोटली एक्सप्लेन किया था आज एक्सप्लेन कर रहा हूँ कि हमारा सिस्टम में कई हज़ारों लोग ऐसा इलीगल तरीके से जॉब लिए सो है एग्जाम्पल कल एक किंग पिन को पकड़े उनका नाम आरडी पाटिल है वो अफजलपुर में फुल फेमस है क्या बोल के बोले तो गवर्नमेंट जॉब दिलाना वाले है बोल के उनको कोई विलेज में गए तो भी उनको पाँव पड़ते लोग यूथ्स और लोग क्या बोले तो गवर्नमेंट जॉब दिलाओ भाई बोल के और दिलाता भी क्या वो भगवान है गवर्नमेंट जॉब दिलाने में आज का दिन में एक एमएलए एमपी को भी एक जॉब दिलाना नहीं होता वो दिला भी नहीं सकते वो लीगल प्रोसेस भी नहीं है कौन भी नहीं दिला सकते वैसे होते हुए आज उन्होंने 1200 लोग का करीब 1200 लोग का उन्होंने जॉब दिलाए लास्ट 5 to 8 ईयर्स में बोले तो ये क्या प्रूव होता वो 1200 लोग सिस्टम में ऑलरेडी वर्क कर रहे हैं मेरा एक सोर्स के हिसाब लास्ट
पाँच साल सात साल में विधानसभा में जॉब कौन कौन नोटिफाई हुआ उधर पास होके अभी जॉब कर रहे, उसमें 40% लोग इनको पकड़ के पास हुए सो बोल के मेरा एक सोर्स हाँ मैं कलेक्ट किया हूँ इन्फॉर्मेशन। क्यों बोले तो 40% लोग विधानसभा में काम करते बोले तो 51% किनका शेयर रहता इलेक्शन जीतने के बाद 224 सीटें कर्नाटक में, कौन 113 सीट लेके सियासत करेगा उसका ही गवर्नमेंट रहता। बोले तो वो एक पार्टी 113 सीट लेने के बाद भी उसके साथ एक गवर्नमेंट सिस्टम रहता, क्या बोले तो ऑफिसर्स क्या काम करते हैं उनके अंडर वेरियस डिपार्टमेंट में, वो PDWD हों दे हो, हेल्थ हों दे हो, एजुकेशन हों दे हो, इरिगेशन हों दे हो, कौन से भी डिपार्टमेंट में कब गवर्नमेंट काम अच्छा कर पाएगा बोले तो ये ऑफिसर सपोर्टिव रहना और काम अच्छा करना। हाँ हमारा गवर्नमेंट बोले तो हम क्या किसको गवर्नमेंट बोलते हैं आज के दिन में, जनरिंद जनरिगागी गोस्कर नडसे हुए सरकार के नावेनो गवर्नमेंट अंतीवि, लोग से लोगों को चुनाव प्रतिनिधि को हम MLA बनाते, वो लोग विधानसभा में जाके बहुमत बिता के गवर्नमेंट चलाते, वो लोग भी आज के दिन में नहीं चला सकने का सिचुएशन आ बैठा है आता है। बोले तो एक आदमी गुलबर्गा से 1200 लोगों को गलत तरीका अक्रमालिंद ब्लूटूथ उपयोग से एग्जाम बरसी ब्लूटूथ निकाल के लगा के कान में वो लोग एग्जाम लिखते बोले तो इसका क्या मीनिंग है आप अंदाजा करो, एक आदमी से 20 30 40 लाख लिया बोले तो 1200 लोगों का कितना पैसा होगा। हाँ कई हंड्रेड कल उनको किंग पिन को RD पाटिल को अरेस्ट किया है। हाँ आप पूछ सकते हो उनके बारे में आपको क्या जानकारी है, इतना क्यों जानकारी है बोल के हम उनके बारे में रिसर्च किए सो हैं इन डिटेल, दिव्य हागिर के बारे में पूरा रिसर्च किए हैं और हम सभी कर्नाटक के यूथ्स को ये बताना चाहते हैं, सभी कर्नाटक के यूथ्स पढ़े लिखे सो यूथ स्पेशली मैं बोलना चाहता हूँ, वो लोग 21 से 35 तक उनका एक एज लिमिट रहता एग्ज़ाम लिखने का गवर्नमेंट। हाँ ये लास्ट 8 साल में स्कैम ऐसा हुआ है कि वो लोगों को एग्ज़ाम लिखने के बाद भी मेरिट स्टूडेंट जॉब नहीं ले पाए, एक अच्छा पोजीशन ऐसे स्कैंडल होने के बाद कैसे वो जॉब ले पाएगा आदमी। हमारा डिमांड ये है कि 545 PSA एग्ज़ाम में 300 से 400 करीब ये अक्रम घोटाला करके पास हुए सो है लोग, वो सभी कितना हमारा पास तालुका मोर देन 200 तालुकाज है, वो 400 बंदे एक एक तालुका में दो दो जगह पोस्टिंग हुआ बोले तो कैसा होगा, एवरी तालुका में एवरी कॉन्स्टिट्यूंसी में RD पाटिल का पकड़ रहेगा, उससे क्या होगा कर्नाटक का किंग बनेगा, एक CM एक गृह सचिव को कितना इज्जत रहेगा उतना इज्जत उसको भी रहेगा। क्यों बोले तो उसका ऑफिसर है PSA, उन्हों कैसा पास हुआ इनको RD पाटिल को पता है, वो डर के मजबूर हो के इनका कुछ भी काम करेगा और करते ही रहेगा, ये एक है। दूसरा लास्ट FDA एग्ज़ाम 1200 लोग में चित्ता अफजलपुर तालुका के 200 लोग पास हुआ है बोले तो नियरली 20% लोग पास हुआ है, कर्नाटक में एक ही डिस्ट्रिक्ट ऐसा है तालुका ऐसा है कि 200 लोग पास हो सकते हैं, गवर्नमेंट क्या काला पट्टी बांधे क्या भाई, आप एनालिसिस कर सकते हैं ना एक ही तालुका से 200 लोग कैसे पास हुए। हाँ ऐसा बड़ा किंग पिन को पकड़ के 200 लोग पास होते बोले तो वो 200 लोग हाँ FDA बन के सभी रेवेन्यू डिपार्टमेंट रहेंगे विधानसभा रहेंगे सब डिपार्टमेंट में उनका चेला बन के रहेंगे, उसको हफ्ता कलेक्ट करके देंगे और भ्रष्टाचार करेंगे क्लियर कट। हाँ और कांस्टेबल पोस्ट में भी हुआ है और आने वाले 402 कॉन्फर्म होने वाले थे उसमें एडवांस बुकिंग कर लिए कहते हाँ उसके बारे में भी हम इनपुट दिए हैं कंसर्न। हाँ ऐसा करके सिस्टम को कहाँ लेके जाएंगे, एक इंजीनियर रहते हो हाँ और पुलिस रहते हो सब इनके हाथ में बोले तो बहुत शर्मिंद का बात है, हम कर्नाटक लोग बहुत शर्मिंद का बात है, आज हमारे को एक अच्छा स्टेट है बोल के थ्रू आउट इंडिया में रिकॉग्नाइज करते हैं, अभी सब इंडिया में हमारे ऊपर हंसेंगे, वो होने नहीं देंगे हम
सभी हमारा हाथ को मजबूत करो, हम आपके साथ हैं। ये वीडियो आप घर बैठे जगह शेयर कीजिए सबको, यूथ्स को सबको। क्यों बोले तो ये एक वीडियो शेयर कैसा बोले तो एक मूवमेंट को हम हेल्प कर रहे हैं, एक सच्चा सिस्टम बनने के लिए हम हेल्प कर रहे हैं और आवाज़ उठा रहे, वो आवाज़ हो रहे बोल के हम। आपको ज्वाइन होना नहीं होता हमारा साथ बोले तो कोई बात नहीं, हम हमारा जान रिस्क में लेके आज मीडिया पे बात कर रहे हैं, ऑफिसर को मिल रहे, सब जगह घूम रहे। क्यों घूम रहे बोले तो एक आज अच्छा सिस्टम बनना चाहिए, उसके लिए हमारा कुर्बानी हुआ तो भी हम रेडी हैं आज के दिन में। बट ये सिस्टम को करेक्ट करके छोड़ेंगे बोल के, उसके लिए मैं आपको सबको रिक्वेस्ट करूँगा, आप हमारा को वीडियो को कमेंट कीजिए, शेयर कीजिए और सभी कर्नाटक के कोने कोने पे पहुंचा दीजिए। हम एक 15 दिन में एक बड़ा मोमेंटम करने वाले हैं। सभी आपका नंबर कमेंट्स करके बताइए, आपको इंटीमेट करेंगे कि हम विधानसभा को मुत्तिगे करते हैं। क्यों बोले तो हजारों लोग ऐसा पास हुए हैं ना, उसके अगेनेस्ट करने वाले हैं और नौकरी चला जाना, वो लोगों को निकाल देना चाहिए। और कई लाखों लोग एग्ज़ाम लिख के घर पे बैठे से हुए, वो लोगों को कंसिडर करना चाहिए और वो लोगों को एग्ज़ाम लेना चाहिए। और एक बार बोल के हमारा मांग है, आपको इंक्वायरी करना है बोले तो कितने भी लोग पास हुए ना, उनको अभी एक रिटर्न एग्ज़ाम दो। मैं गवर्नमेंट को अपील करना चाहता हूँ, वो पास हो तो उनको रख लो, वो पास हो नहीं पाएगा आपको पता लगेगा उनका कितना करप्ट इससे उन्हें एग्ज़ाम पास हुए बोल के। मैं हेल्पलाइन बताना चाहूँगा, हेल्पलाइन का नंबर नोट कीजिए और कॉल कीजिए, मैसेज कीजिए और हमको जुड़े रहिए बोल के। 9164218024 9164218024। आपका एक कीमती कमेंट, एक कीमती शेयर हमारा कर्नाटक को रीडिफाइन करने वाला है बोले तो। अच्छा कर्नाटक को बनने जा रहे, बनाने जा रहे हम आज के दिन में, उसके लिए मैं रिक्वेस्ट करता हूँ आपका एक मिनट भी बहुत कीमती है कि हम अच्छा बलिष्ठ कर्नाटक बनाने में हमारा हाथ रहेंगे बोल के। हम तो क्या बोलते भारत इंडिपेंडेंस से बिफोर फाइट करने में हम पैदा नहीं हुए थे, आज हम हैं। हम एक खराब सिस्टम के ऊपर हम लड़े तो अभी एक बार आज़ादी लाए सर का होगा और हम सुकून से गवर्नमेंट काम करने दिए सर का होता और एक अच्छा सिस्टम बनेगा, अच्छा गवर्नमेंट बनेगा। नहीं तो ये नहीं हो पाएगा और कभी भी नहीं होगा, हम हमारे आगे जनरेशन यही फेस करते जाएंगे। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಸಂಜೀವ್ ಕರಿಕಲ್, ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಕಲಬುರಗಿ ನಗರದ. ಓಕೆ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವೇನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಇವತ್ತು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಯಾವ ಹಂತಕ್ಕೆ ಹೋಗಿ ತಲುಪಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಂತದಲ್ಲೂ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾಬಲ್ಲಿ ಯಾವ ಜನ ಸೇರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು ಬುದ್ಧಿವಂತನೂ ಅಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಎಜುಕೇಷನ್ ಮಾಡಿದವನು ಅಲ್ಲ, ದುಡ್ಡು ಇದ್ದವನಷ್ಟೇ ಹೋಗಿ ಜನರ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೂಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಈ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪೋಸ್ಟ್ ಇರಲಿ, ದೊಡ್ಡ ಪೋಸ್ಟ್ ಇರಲಿ, ಓಕೆ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ದಿವ್ಯ ಹಾಗರಗಿ ಅಂತವರು ಒಂದು ಸ್ಕ್ಯಾಮ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಬಿ ಜೆ ಪಿಗೆ ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೊಬ್ಬರು ಇದ್ದಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನವರು ಆರ್ ಡಿ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ, ಅವ್ರ ಅಣ್ಣ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಇಬ್ಬರು ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಂಡು ಈ ಹಗರಣವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ಸ್ ಮಾಡೋದು ಇವ್ರದ್ದೊಂದು ದಂಧೆ ಆಗಿಬಿಟ್ಟದ. ಆಲ್ರೆಡಿ ಇವರು 1200-1500 ಜನರಿಗೆ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಆಲ್ರೆಡಿ ಒಂದು ಪ್ಯಾರಲಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ರನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಹೇಳ್ತಾರೆ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಸರ್ಕಾರದವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ತನಿಖೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇವ್ರ ಜನನೇ ಅಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಂಡು ಇವ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲೇ 60ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಜನರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಆಗುವಲ್ಲಿ ಆರ್ ಡಿ ಪಾಟೀಲ್ನ ಕೈವಾಡ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೈವಾಡ ಇದೆ, ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನಿಂದಲೂ ಈ ಕೈವಾಡಗಳು ನಡೆದಿದ್ದಾವೆ. ಆ ಜನ ಎಲ್ಲ ಈಗ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಆರ್ ಡಿ ಪಾಟೀಲ್ಗೆ ಹೆಂಗೆ ಉಳಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದರಲ್ಲೇ ಅವರು ಇಂಟ್ರೆಸ್ಟೆಡ್ ಇರ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಒಂಥರ ಪರ್ಯಾಯ ಸರ್ಕಾರ ಅಥವಾ ಪ್ಯಾರಲಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಏನಂತೀವಲ್ಲ, ಆರ್ ಡಿ ಪಾಟೀಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಂತೇಳಿ ಅವನು ಅವನು ಫೇಸ್ಬುಕ್ ಐ ಡಿಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗದ ಫೇಸ್ಬುಕ್ ಐ ಡಿಯಲ್ಲಿ ಇದೆ ಅದು.
ನೀವು ಬೇಕಾದರೆ ಆರ್ ಡಿ ಪಾರ್ಟೀಲಿ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗದ ಅವರ ಇದರಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಆರ್ ಡಿ ಪಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಂತೇಳಿ ಅವನ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಅವನು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇವತ್ತು ನಾವು ಹಿಡಿದಿದ್ದೀವಿ, ಸಿ ಐ ಡಿ ಅವರು ಬಂದು ಅವನಿಗೆ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಅವನು ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಾಗಿ ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ವಿಕ್ಟ್ರಿ ಸೈನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಡ್ಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಸಿಸ್ಟಮಲ್ಲೇ ನನ್ನ ಜನ ಇದ್ದಾರೆ, ನನಗೆ ಹೆಂಗೆ ಹಿಡಿತಾರೆ ಅವರು, ನನ್ನ ಜನನೇ ಹಿಡಿತಾರೆ, ನನ್ನ ಫೈಲ್ ಹೆಂಗೆ ಮುಂದೋಗುತ್ತೆ. ನಾಳೆ ಬೊಮ್ಮಾಯಿನೇ ಏನಾದರೂ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವನ ಜನನೇ ಅದಕ್ಕೆ ತಡೆ ಹಿಡಿದು ಅದು ಮುಂದೆ ಹೋಗಲಾರ್ದಂಗೆ ನೋಡ್ಕೋತಾರೆ. ಅಷ್ಟು ಗ್ಯಾರಂಟಿ ಅವನಿಗೆ ಇದೋವರೆಗೂ. ಯಾವತ್ತು ಅವನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸಿಸ್ಟಮ್ಸ್ ಒಳಗೆ ಎಂಟ್ರ್ ಆಗಿದ್ದಾನೆ, ಅವನು ಎಂಟ್ರ್ ಆಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಅವನ ಫೋಟೋವನ್ನು ಅವನ ಮನೆಯಲ್ಲಿಟ್ಟು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಇವನಿಂದನೇ ನನಗೆ ನೌಕರಿ ಸಿಕ್ಕದ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನೌಕರಿ ಸಿಕ್ಕದ. ಅದರಿಂದ ಅವನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಯಾರೂ ಹೋಗಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗಲ್ಲ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಅವನು ಅವನ ಜಾಬ್ ಕಳ್ಕೊತಾನೆ. ಯಾವಾಗ ಈ ಸಿಸ್ಟಮ್ ಒಳಗೆ ಕರಪ್ಷನ್ ಈ ಲೆವೆಲ್ ಒಳಗೆ ಬರೆದಿರ್ತದ ಅಂದ್ರೆ ಆರ್ ಡಿ ಪಾಟೀಲ್ ಒಬ್ಬನೇ ಇರಲ್ಲ. ಈ ಆರ್ ಡಿ ಪಾಟೀಲಿನ ಮೇಲೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕೈಗಳಿದ್ದಾವೆ, ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕುಳಗಳು ಸೇರ್ಕೊಂಡಿದ್ದಾವೆ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡೇ ಇದು ಮಾಡಿದ್ದದ. ಬಟ್ ಅವನು ಬಾಯಿ ಬಿಟ್ಟರೆ ಎಲ್ಲನೂ ಹೊರಗೆ ಬರ್ತದೆ. ಇನ್ನೊಂದು ಈ ಕಡೆ ಬಂದರೆ ಬಿ ಜೆ ಪಿ ಅವರಂದ್ರೆ ದಿವ್ಯಾ ಹಗರಗಿ, ದಿವ್ಯಾ ಹಗರಗಿ ಮಹಿಳಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದಳು, ಗುಲ್ಬರ್ಗ ಮಹಿಳಾ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಬಿ ಜೆ ಪಿಯ ಮಹಿಳಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದಳು. ಅವಳು ಬಿ ಜೆ ಪಿ ಮುಖಂಡೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಎಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟಲ್ಲಿ ಏನೇ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಬೇಕಾದರೂ, ಕಮ್ಯುನಲ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಬೇಕಾದ್ರೂ ನಾನು ಬಿ ಜೆ ಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅಡ್ಡಾಡ್ದವಳು. ಇವತ್ತು ಇವರು ನನಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ಅವರು ನನಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಈಗ ದೊಡ್ಡ ಕುಳಗಳೆಲ್ಲ ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಡು ಕುಂತಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾಳೆ ದಿನ ಇದೇ ಜನ ದಿವ್ಯಾ ಹಗರಗಿ ಆಗಲಿ, ಆರ್ ಡಿ ಪಿನೇ ಆಗಲಿ, ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಿಂತು ಆರಿಶ್ ಬಂದು ಇವರೊಳಗೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಸಿಸ್ಟಮ್ನ ಕರಪ್ಟ್ ಮಾಡಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸ ಆಗಲಾರ್ದಂಗೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಗತಿ ಏನು, ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಗತಿ ಏನು? ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ದುಡ್ಡೇ ನಡೀತದ. ಏನೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಂದ್ರೂ ದುಡ್ಡು ಇರಲಾರ್ದೆ ನಿಮಗೆ ನಡೆಯಲ್ಲ. ಎಲ್ಲರ ರಕ್ತದಲ್ಲೂ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾಬ್ ಆಫೀಸ್ಗಳಾದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಟ್ಟದ ಕಾಮನ್. ಏ ನೂರು ರೂಪಾಯಿ ಕೊಡಪ್ಪ ಅವ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾನ ಅಂತ. ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೂ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ದುಡ್ಡು ನಡೆಯೋಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟದ. ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಆರ್ ಡಿ ಪಾಟೀಲ್ ಆಮೇಲೆ ದಿವ್ಯಾ ಹಗರಗಿ ಅವರಂಥವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಆರಿಸಿ ಬರ್ಬೋದು, ಪ್ರಿಯಾಂಕರ್ಗೇನು ಆರಿಸಿ ಬರ್ಬೋದು. ಬಟ್ ಅವರು ವಿಧೇಯರಾಗಿರೋದು ಯಾರಿಗಿರ್ತಾರ? ಆರ್ ಡಿ ಪಾಟೀಲ್ಗೆ, ದಿವ್ಯಾ ಹಗರಗಿಗೆ ಇರ್ತಾರ? ಇದು ನಮ್ಮ ರಾಜಕಾರಣಿಗಳೂ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ಇವರು ಜಾಣ ಕುರುಡನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿಂದ ನಾಳೆ ಇವರು ಆರಿಸಿ ಬಂದರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಇವ್ರಿಗೆ ವಿಧೇಯ ಇರೋದು ಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ವಿಧೇಯ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಇವ್ರು ಏನೇ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು ಇವ್ರ ಕೈಯಿಂದ ಏನೂ ಕಿತ್ತಕ್ಕೂ ಆಗಲ್ಲ, ಏನೂ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಆಗಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ಒಂದು ವಿಷಯ ಏನು ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀನಿ, ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಏನು ನಮ್ಮ ಯೂತ್ಸ್ ಅಂತೀವಿ, ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ನಾಳೆ ಒಂದೇ ಪೊಸಿಷನ್ ಬರ್ತದೆ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾಬ್ ನಮ್ಮ ಇದಕ್ಕೆ ಅಲ್ಲವೇ ಅಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೈವೇಟ್ ಜಾಬ್ ಹುಡುಕಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಬಿಟ್ಟುಬಿಡ್ತಾರೆ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಎಲ್ಲ ಇಂಥ ಜನರ ಕೈಯಲ್ಲೇ ಸಿಕ್ಕೊಂಡು ಇವರು ಅವ್ರಿಗೆ ಕಾಲಹಳೆಯಾಗಿ ಇವ್ರಿಗೆ ಗುಲಾಮರಾಗಿ ಅವರು ದುಡಿತಿರ್ತಾರೆ, ಇವರು ಮೇಲೆ ಕುಂತ್ಕೊಂಡು ಅಧಿಕಾರ ನಡೆಸ್ತಾರೆ. ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಗಳು ತಂದು ನಿಲ್ಲಿಸಿವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಜೆ ಡಿ ಎಸ್, ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಬಿ ಜೆ ಪಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಈ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಹತ್ಯಾಕಾಂಡವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ಗೆಳೆಯರೇ. ಇವತ್ತಿನಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ, ನಾವು ನಾನ್ ಕರಪ್ಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ನೀವು ನಮ್ಮ ಸಪೋರ್ಟಿಗೆ ಬನ್ನಿ, ನಾವು ನಿಮ್ಮ ಸಪೋರ್ಟಿಗೆ ಬರ್ತೀವಿ. ಕರಪ್ಷನ್ ಇರಲಾರ್ದಂಥ ಸರ್ಕಾರ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡೋಣ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಸಮಬಾಳು ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಸರ್ಕಾರವನ್ನು ನಾವು ರಚಿಸಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಜನರನ್ನು ಒದ್ದೋಡಿಸುವ ಗುರಿಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.